नमस्कार. प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे रडोन गेले. 42वी ओवी दासबोध नित्यपाठ आणि ही 9वा अध्याय जो आहे 5व्या दशकातील त्याच्यातली 15वी ओवी आहे. तसा समास 5वा अनुमान निरशन आहे. अनुमान म्हणजे स्वतःला आलेलं जे दर्शन आहे, स्वतःला आलेला जे अनुभव आहे वगैरे वगैरे. तसं यात सरळ सरळ समर्थ रामदास माहिती ना तुम्हाला, एकदम असे कधी कधी तलवार काढूनच बोलतात, त्या टाईपचे बोललेले. ते म्हणतात की स्वतःच्या अनुभवाशिवाय तुम्ही बोललात. प्रचिती म्हणजे स्वतःचे अनुभव. तर असं वाटेल की काहीतरी फालतू गप्पा केलेल्या आहे आणि किंवा तुम्ही काय रडत राहू घोड्यावर बसून तुम्ही काहीतरी बोललात असं ठरेल आहे. आणि त्यामुळेच समर्थ रामदासांनी साधन, स्वतःची साधना, स्वतःचं म्हणजे सगळं व्यवस्थित करणं याच्यावर नेहमी भर दिलेला आहे. प्रपंच परमार्थ एकरूप करायला भर दिलेला आहे. सद्गुरूंनी ऐकून त्या मार्गावर चालायला भर दिलेला आहे. आपण स्वतःच्या रामराज्य तयार केलं तरच पूर्ण जगात रामराज्य आपल्याला दिसेल आणि करता पण येऊ शकेल. तुम्ही बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले वगैरे हे सगळ्यांना, त्यानंतर यत्न तो देव जाणावा, हे सगळे समर्थ रामदासांचे शब्द आहेत. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण, हे जी साधूचे वचन सुदृढ धरावे, सगळे समर्थ रामदासांचंच आहे. असे स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्या, तसं तुम्ही जगा. समजा किती स्वामीजी 36 वर्ष 48 वर्ष वगैरे, आणि स्वतःच्या घरच्यांना स्वतःलाही सवय लावा आणि त्यानंतर चांगलं स्वतःचं पण एक विश्व निर्माण करा की जेणेकरून ज्यात म्हणजे रामराज्य राहील, स्वानंद बोध पाठणे राहिलं, आनंदवन भुवन राहिलं, शाश्वत विकास. म्हणजे खरं तर आपण इतके वर्ष जुने उपनिषद आहेत, आजपर्यंत तर आपण खरं तर अचीव करायला पाहिजे होतं. सर्वे पिसुकीन संतू, सर्वे संतू निरामयान, सर्वे भद्राणी पश्यंतु माकश्चित दुःख आपण, पण नाही करू शकलो. म्हणजे मानव जातीचं काहीतरी चुकत आहे, तर त्या चुकीवरच त्यांनी बरोबर बोट ठेवलेलं आहे समर्थ रामदासांनी. मी नाही ठीक आहे का, तर ही चूक मानव जातीला दूर करावी लागेल, तरच आपण जीवन जगलो पण होईल आहे. आपण मानवजातीच्या उद्धाराकरता, स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न केले हे पण होईल आहे. नाहीतर मग काय होईल आहे की आपलं जे जीवन आहे ते यांच्या दृष्टीने कंटाळवाणे आणि रडकं जीवन राहिलं आहे. ठीक आहे, बघा म्हणजे तुम्ही स्वतःच्या अनुभवावर किती भर देतायत तुम्ही बघा समर्थ रामदास. तर असा आपण सुंदर जीवन जगायचं, 24 तास प्रत्येक पल्स बीट, हार्ट बीट, श्वासोश्वास, डोळ्यांची उघडझाप, कानाने ऐकताना, बोलताना, झोपताना, चालताना, सगळे काम करताना, इतकं सुंदर आपण जीवन जगूया. आणि हे जगून आपल्याला कोणाला काही दाखवायची गरजच नाही, आपल्याला स्वतःला आत कळतं की वाह काय सुंदर जीवन आहे आपलं. काय पण सुरू राहू, किती आघात येऊ, किती काय हो, पण तरी आपल्याला आतमध्ये कळत असतं की आपलं जीवन सुंदर आहे की यांच्यासारखं रडकं जीवन आहे. ठीक आहे, तर आपण एक सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया ज्यात भगवंताचा अनुभव क्षणोक्षणी पदोपदी येईलच आहे. धन्यवाद.